नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज वीस सप्टेंबर तर मित्रांनो आत्ता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे जो काही कमीदाब बनला होता हा पश्चिमेकडे निघून गेल्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने उघडीप दिली आहे करून या कमीदाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्याच्या उत्तरी भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये झाला आहे हा कमीदाब गेल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये दुसरा कमीदाब निर्माण झाला हा कमीदाब महाराष्ट्रालगतच्या ईशान्य भागावर आता आपल्या सध्या बघायला मिळत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मित्रांनो महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे आज मित्रांनो उत्तर कोकणामध्ये दे देखील पाऊस काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे मुंबई मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली वाडा पालघर या परिसरामध्ये दे। मुख्यत्वे करून घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज पाऊस वाढणार आहे मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाशिक नाशिकचा जो काही पूर्वी भाग होता या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार वारे आपल्याला बघायला मिळत होते हे वारे आज थांबणार आहे या भागातील वाऱ्याचा वेग आज कमी होणार आहे त्यामुळे नाशिकच्या पूर्वी भागामध्ये देखील आज पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत निफाड सिन्नर येवला कोपरगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बऱ्याच ठिकाणी या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये वणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मनमाड मालेगाव या परिसरामध्ये मा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सटाणा आसपासच्या भागामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळेल एकदम कडेचा पश्चिम भाग अहवा सापुत सापुत्रा वगैरे या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो राज्याच्या उत्तरी परिसरातील साकरी नंदुरबार धोंडाईचा सटाणा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चिमथाणे शिरपूर धुळे अमळनेर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल काही भागामध्ये मित्रांनो हे वातावरण संध्याकाळी पाच नंतर बघायला मिळेल तर काही भागामध्ये संध्याकाळी तीन नंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आज पाऊस राहील जळगावमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे संध्याकाळपर्यंत हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच हे जे वातावरण मित्रांनो बनलेलं आहे हे वातावरण सं रात्रीपर्यंत आणखीन पूर्व भागाकडे सरकणार आहे सरकत असताना याचा जोर काहीसा काही भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे आज पुणे विभागामध्ये विखुरेल्या स्वरूपात वातावरण आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये दुपारनंतर थोडासा वाऱ्याचा वेग जरी कमी झालेला असला तरी पण ताशी पंधरा ते पंचवीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही सकाळच्या व्हिडिओमध्ये थोडासा बदल झालेला आहे थोडासा वाऱ्याचा वेग या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे सोलापूर तसेच म सातारा सांगली कोल्हापूरचा सा सा, पूर्वी परिसर पुण्याचा पूर्वी परिसर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात आज दुपारनंतर रात्रीपर्यंत वातावरणात बदल बघायला मिळेल त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे जालन्याच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलका पाऊस बघायला मिळेल इतरत्र श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही थी ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे आज नागपूर विभागामध्ये पूर्व भागामध्ये पाऊस राहील त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूरचा पूर्वी परिसर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल चंद्रपूरच्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम वगैरे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो आज कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील उत्तर कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणा देमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद